होसपेट गल्ली चिकोडी लक्ष्मीनगर येथे शिवाई महिला मंडळाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी झाली. ह्या जयंतीचे वैशिष्ट्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती प्रत्येक घरात पोहोचवून त्याचंही आपल्या आराध्य दैवतेसारखं पूजन होऊन व्यसनाचं थोडं बंधन व्हावं. ह्या जयंतीचे मुख्य प्रमुख अतिथी सौ सुमित्राताई उगळेकर कारदगा जिल्हा पंचायत सदस्या बाळासाहेब पाटील मलिकवाड शिवाजीराव माने अंकली हे होते तर ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ वर्षाताई माने ह्या होत्या. मान्यवर अनिलांना माने नंदराज निंबाळकर तसेच त्यांच्या सौभाग्यवती मृदुला राजे निंबाळकर ह्या होत्या. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मंडळाच्या कार्यकर्त्या संवंदना भोसले तसेच नंदा पवार रोहिणी सुजी शोभा भोपळे वैशाली घोरपडे अनिता शितोळे वत्सला गंगाळे रेखा यादव यांनी केले. ह्या कार्यक्रमात प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये 10वी 12वीचे विद्यार्थी तसेच महिलाही सामील होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगणारी एक माता आता पण तसं सांगते काय मलगटात डोळा सुनी तुम्ही पाषाणासारखे बघत असाल तर तुम्हाला आम्हाला आणि ती हिंदू स्वराज्य स्थापनेला ते कायम असेल. त्यासाठी तुम्ही कामाला लागलं पाहिजे आणि त्यात तुम्ही कामी आला तर त्यात आम्हाला आनंदच आहे. एक आई आपल्या मुलाला आपल्या हिंदू स्वराज्याच्या आपल्या स्वराज्यामध्ये असणाऱ्या भगिनींचे आणि देवांची सुरक्षा करण्यासाठी घरातली तेस घरातली माय आणि गोट्यातली गाय जर सुरक्षित नाही राहिली तर आम्हाला ते कदापि सण होणार नाही असे सांगणारे जिजाऊ. किती 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपण आजही जयंती साजरी करतोय. आजही आपल्याला ते करावं असं वाटतंय. आजही त्यांच्यावर असणारं प्रेम आम्हाला अधिकाधिक वाढत जाते. यासाठी कुठंतर त्यांच्या पाठीमागचा इतिहास आपण बघायला पाहिजे. काय आज आपण इथली 423वी जयंती आज आपण का साजरी करतोय. का आपल्याला पुढे 8 दिवस जयंती आहे म्हणल्यानंतर अगोदरच आपण तयारीला का लागतोय. तर या महामानवाने पूर्वी जे आपलं सर्व सत्तन मन धन ज्या अशा अपेक्षा आहेत जी काही स्वप्न असतील ती सगळी आपल्या स्वराज्यासाठी अर्पण केलेली आहेत. लखोजी जाधवांची कन्या ज्यावेळेला लग्न शाळा भोसल्यांच्या घरात येते तिला काय कमी नव्हतं. त्यावेळेला ती भरपूर राजमालक राहणारी जिजाऊ होती पण तिचं लक्ष त्या राजमहालात त्या इष्टेटीकडे किंवा त्या सुख समाधानात नव्हतं. त्यांचं लक्ष होतं ते फक्त आपला स्वराज्य. आपल्या स्वराज्याला आपण कसं वाढवायचं आपल्या स्वराज्याला आपण कसं टिकवायचं त्याच्याकडे लक्ष होतं. आणि ज्यावेळेला त्या घरात आल्या त्यावेळेला त्यांनी लक्षात घेतलं त्याला दिसलं की आसपासची जी परिसरची बाजू आहे ती सगळी असुरक्षित आहे. रस्त्यावर दिवसभर दिवस फिरू शकत नाही. गोरगरीब रहता आपण घासभर समाधानाला खाऊ शकत नाही. मग एवढं सगळं जर हाल अपेक्षा आपली जर सहन करत असेल तर आपला उपयोग काय. आपण काय तर करायला पाहिजे. आपण यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. ज्यावेळेला त्यांच्या डोक्यात संकल्पना आली त्यांनी विचार केला आणि ठरवलं की आपलं आयुष्य आपण या स्वराज्यासाठी घालवायचं. शाहजीराजांच्या पाठीमागे ते सतत लागत की मला असं झालं पाहिजे मला ह्या पद्धतीने झालं पाहिजे. ज्यावेळेला त्या दुसऱ्या मुलाला बरोबर असताना त्यावेळेला चावून लागली की आपल्याला दुसरं बाळ होते. त्यावेळेला त्याने शिवानी देवीच्या मंदिरात जाऊन शिवानी देवीजवळ काय मागितलं असेल तुम्ही आम्ही काय मागतोय. आम्हाला एक चांगला मुलगा होऊ दे मागतोय. पण त्यांनी ते मागितलं नाही. त्यांनी मागितलं आपला स्वराज्य संरक्षण करणारा मुलगा मला दे शिवाई तू. एका इंग्रजी लेखकानं लिहिलेलं एक पुस्तक माझ्या हाती लागलं आणि त्याच्यातलं एकच वाक्य मला फक्त पटलं शिवाजी नेव्हर कम बॅक विदाऊट ए डिसाइडेड व्हिक्टरी. शिवाजी नेव्हर कम बॅक विदाऊट ए डिसाइडेड व्हिक्टरी. 300-400 पानाचं ते पुस्तक होतं. मला त्यातलं फारसं कळालेलं नव्हतं कारण मला शिवाजी फारसे माहीत नव्हते. मला आज लाज वाटते की वयाच्या 20व्या वर्षापर्यंत मलाही शिवाजी माहीत नव्हतं. आणि ते वाक्य जेव्हा मी कळालं तेव्हा मी ठरवलं की फक्त हे एक वाक्य आपण आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणायचं. आणि मी आज बाळासाहेब त्याचे साक्षीदार आहेत सरकारी माझे खूप जवळचे मित्र आहेत. तुम्हाला मी मनापासून सांगू इच्छितो तेव्हापासून आत्ता त्या 20 वर्षापासून मला पुढच्या वर्षी 70 पूर्ण होते. मी 50 वर्ष ते वाक्य मी प्रकर्षानं मी अवलंबलंय. मी छोट्या मोठ्या कामासाठी बाहेर पडेल. एक छोटासाच काम आहे बाळासाहेबांच्याकडे काम आहे
तिथे गेल्यानंतर ते काम होत नाही, मग त्यांनी सांगितलं की सरकारच्याकडे जा, सरकारने सांगितलं की माझ्याकडे होत नाही, ती उघडी मॅडम यांच्याकडे गेलं पाहिजे. मला 2-3 दिवस लागले हरकत नाही, पण ते सगळ्या चक्रा मारून मी जेव्हा घरी परत येईन ना, तेव्हा मी ते काम पूर्ण सक्सेस करूनच येईन, हे मी फक्त शिवाजी महाराजांच्या एका वाक्यानं शिकलोय. आपण शिवाजी महाराज किती अभ्यास करायला पाहिजे बघा, खूप अभ्यास करायला पाहिजे. ताई तुम्ही मगाशी म्हटलं की मला अँकरिंग जमत नाही, मला वाटते मॅडम कुठतरी गेल्या, तुमच्या इतकं छान अँकरिंग मी पाहिलंच नाही. आता जिजाऊंच्या बद्दल, शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं म्हणजे मी चुकीचं आहे. आणि आता सगळ्यांच्यात उल्लेख झाला की सगळे जिजाऊ आहेत आणि हे ते, माझ्या मते तर काय तुम्ही जिजाऊ आहे म्हणून त्या तुमच्या मुलांना तलवार हातात द्यायची नाही आहे, फक्त त्यांना संस्कार चांगले द्या. आपण नवीन पाळणाघर आणि नवीन हे न तयार करता, म्हणजे वृद्धाश्रम, मुलांच्या संस्कार ठेवले तर तुमच्या मुलं तुमच्या संस्कारातच राहणार आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना बघणार आहेत, तर ते नवीन तयार व्हायला देऊ नका. तुम्ही 1-2 तास आपल्या मुलांना टाइम द्या, ते संस्कार तुमचे फार महत्त्वाचे आहेत आणि मुलं व्यसनी होणार नाहीतच, तर संस्कारावर अवलंबून खूप आहे. ज्या जिजाऊ मातेंचा वारसा घेऊन हे कार्यक्रम चालू ठेवल्यात, त्या राजाराम भोसल्यांच्या नेत्यात पूर्वीच्या राजाराम भोसल्याच्या तारणाने असतील, पण ह्या पण आता तारणाने म्हणायला काय हरकत नाही. त्या कोल्हापूरच्या होत्या, ह्या पण कोल्हापूरच्याच, पण आज इथं कर्नाटकमध्ये येऊन आपलं बऱ्यापैकी समाज कार्य करत असतात त्या. त्याचप्रमाणे आमचे जवळजवळ 1-1.25 तास ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रबोधन केले.